गुड मॉर्निंग मुलांनो आज आपण आपण जी एन एम एम एसची जी सिरीज सुरू केली आहे ती आपण पुढं पुढं हळूच चाल जात आहोत पहा मुलांना आपण समांतर रेषा आणि छेदिका हे प्रकरण सुरू केलं होतं त्याच्यावरच्या कन्सेप्ट पाहिल्या त्याच्यानंतर त्याच्यावरचे बरेच एक्झाम्पल पाहिले आणखी आपण एक्झाम्पलचा उदाहरणांचा सराव करणार आहोत पहा आणि हे करण्याच्या अगोदर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि एक लक्षात ठेवा की या व्हिडिओला लाईक करा कारण जर लाईक केलं ला तर अशा पद्धतीचे असणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पहा आता प्रश्न वाचूयात आपण काय प्रश्न दिलाय सर्वांनी वाचून घ्यायचा आहे रेषा यल रेषा यल समांतर रेषा यम ह्या दोन रेषा समांतर आहेत यन ही त्यांची छेदिका आहे परत किरण क्यू हा जो किरण पिक्यू आहे ए ह्या ठिकाणी नाव दिलंय यम ए ए ह्या ठिकाणी नाव पी ए पी टीचा आहे म्हणजे ह्या किरण पिक्यू मुळं ह्या कोणाचे दोन भाग होत आहेत समान आणि मग एकाचं माप एक्स ह्याचंही एक्स आहे ह्याचं है, एक्स असेल याचं एक्स आहे आणि तुम्हाला ह्या कोणाचं माप एकशे दहा दिलं तर एक्सची किंमत आणायची पहा बरं आता हा पूर्ण कोण आणि हा कोण ह्यांच्यामध्ये एक रिलेशन आहे कोणती जुडी आहे अंतर कोणांची जुडी आहे आणि ह्या दोन रेषा समांतर आहेत पहा बेडा समांतर रेषा आहेत आणि समांतर रेषेने अंतर कोण हे परस्परांचे पूरक असतात म्हणजे ह्या कोणाचं माप माहीत नाहीये म्हणून कोण एम कोण ए पी टी अधिक एकशे दहा बरोबर किती रे एकशे अंश कारण हा पूर्ण कोण आणि हा कोण अंतर कोण आहेत अंतर कोणांच्या मापांची बिरी एकशे ऐंशी असते मग त्यानुसार कोण ए पी टीचं माप किती आलंय बघा एकशे ऐंशी इकडं आल्यावर एकशे दहा वजा होतील आणि काय झालंय किती आली वजा बाकी सत्तर आले हे झालं ह्या ठिकाणे सत्तर आलं पण तुम्हाला माप कशाचं आहे मुलांना बघा बरं तुम्हाला माप विचारलं एक्स दुभा जे काय म्हणजे एक्स आणि एक्स हे दोन्हींचं माप कशी झाली सारखी म्हणजे ह्या ठिकाणी एक्सची ची किंमत काढायची आहे म्हणजे काय आलं ह्या पूर्ण माप किती आलं टू एक्स टू एक्स बरोबर किती आहे सत्तर आलंय आणि एक्स बरोबर काय आलंय पहा सत्तर भागिले दोन किती उत्तर येत आहे बघा सत्तर भागीले दोन किती आलं पस्तीस आणि पर्याय क्रमांक किती आहे सांगा चला कमेंटमध्ये उत्तर सांगा चला वाट पाहतोय मी कमेंट फास्ट कोणाची कमेंट येते अगोदर ह्या ठिकाणी कमेंट आली आहे काहींची आणि ह्या ठिकाणी उत्तर आहे किती पस्तीस म्हणजे पर्याय क्रमांक एक झालं त्यानंतर आणखी अत्यंत सोपा प्रश्न तुमच्या कन्सेप्टवर आधारित असणारा हा पुढचा प्रश्न आहे काय दिला प्रश्न वाचून घ्या बरं एकदा प्रश्न वाचून घ्या दोन समांतर रेषा ना एक दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोणांच्या जोड्या आणि विक्रम कोणांच्या जोड्या यांची संख्या किती मला सांगा रेषा दोन रेषा समांतर आहेत त्यावेळेस छेदिकाने छेदले असतं एकूण संगत कोणांच्या किती जोड्या तयार होतात संगत कोणांच्या चार होतात आणि विक्रम कोणांच्या किती होतात विक्रम कोणांच्या सुद्धा चार होतात आणि मग एकूण जोड्या किती झाल्या रे आठ झाल्या आणि मग किती जोड्या तयार होतात तर किती आठ जोड्या तयार होतात असं ह्या प्रश्नाचं उत्तर लक्षात आलंय सर्वांच्या पा आणि एकदा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कोणी जर आणखी या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्याला सर्व अभ्यासक्रम पाहायचा आहे एम एम एसचा प्रत्येक टॉपिकचा अभ्यासक्रम आपण हळूहळू पाहणार आहोत आणि आता लवकर लेक्चर फास्ट येत जातील पहा ही रेषा ए पुढचा प्रश्न तेरावा क्रमांक रेषा ए आणि बी समांतर आहे ही एल त्यांची छेदी काय आणि एक्सची किंमत काढायची पा ह्याचं माप पाच एक्स दिलं आहे ह्या ह्याचं माप एक्स दिलं आहे तर एक्सचं माप आहे पा ह्याच ह्या कोणाचं माप आणि ह्या कोणाचं माप हे दोन कोण कोणते कोण आहेत परस्परांची विरुद्ध कोण आणि मग परस्परांची विरुद्ध कोण एकरूप असतात म्हणजे ह्याचं एक्स असेल ह्याचं काय झालं एक्स इथपण लक्षात येते आता ह्या दोन रेषा समांतर आहेत ही छेदी काय मग हे दोन कोण कोणते कोण आहेत हे दोन कोण परस्परांचे कोणते कोण आहेत तर हे अंतर कोण आहेत बेटा कोणते कोण आहेत अंतर कोण आणि अंतर कोण कसे असतात पूरक असतात म्हणजे ह्या दोघांची बेरीज किती येते एकशे ऐंशी असते अंतर कोण परस्परांचे फुरक असतात रेषा समांतर असताना मग पहा काय उत्तर येते पाच एक्स अधिक एक्स ह्या दोघांची बिरीज किती एकशे ऐंशी अंश आणि मग सहा एक्स बरोबर किती एकशे ऐंशी आणि एक्स किंमत किती येते पहा एकशे ऐंशी <coughs> सहा गुणाकार तिकडायला भाग करा बरं सहा एक सावित्रिक अठरा शून्याला शून्य ची किंमत किती आली तीस अंश आणि मग पर्याय क्रमांक सांगा किती लॉक करायचा आहे चला कॉन्सन्ट्रेशन किती जणांचं आहे मला पाहायचं आहे उत्तर कमेंटमध्ये सांगा फास्ट पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपण लॉक करतो आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न बघा एकदम सोपा समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता छेदले असता होणारे अंतर कोण टिंबटिंब असतात आत्ताच पाहिलं आत्ताच्या उदाहरणात अंतर कोण कसे असतात परस्परांचे पूरक असतात कसे असतात पूरक म्हणजे बेरीज किती एकशे ऐंशी असते हे आत्ताच आपण शिकलो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे काय विचारलंय पहा बर आकृतीमधील कोणती जोडी संगत कोणांची नाही आकृतीमधील कोणती जुडी संगत कोणांची नाही बघा आम्हाला एक गोष्ट म्हणजे वायचा संगत कोण यम यूचा, कोन? कोन? यूचा कोन? संगत चा संगत कोण टी एक्सचा चा संगत कोण यन आणि यूचा चा संगत कोण यस हे संगत कोणा जुड आहे पहा वायचा संगत कोण वाय व यम दिलंय वाय वायचा संगत कोण कौन, कोणता यम पहिली जोडी काय बरोबर आहे पा त्याच्यानंतर दुसरी एक्सचा संगत कोण यन एक्सचा यन ही सुद्धा बरोबर आहे आम्हाला नसणारी ओळखायची यूचा कोणता आहे यम यूचा यम दिला बेटा पण यू आणि यम कोणते कोण आहेत अंतर कोण आहेत यू आणि यम कोणते कोण आहेत अंतर कोण आहेत आणि पहा आणखी यू आणि टी यू आणि टी ही सुद्धा संगत आहेत म्हणजे संगत कोण नसणारी जोडी किती आहे पर्याय क्रमांक तीन लॉक करतोय पर्याय क्रमांक किती तीन अशा पद्धतीने बघा एकदम सोप्या पद्धतीने आपण सर्व प्रश्न घेतोय प्रत्येक व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक कन्सेप्ट समजून घ्या आपण प्रत्येक प्रकरणाचा अगोदर कन्सेप्ट घेतो आहेत त्यानंतर त्याच्यावर असणारे असंख्य उदाहरणं घेतो आहेत परीक्षेला आलेली उदाहरणंही आपण घेतो आहेत लक्षात ठेवा आणि नक्कीच आपण चांगले मार्क मिळूयात तुम्ही छान उत्तरं देतात तर आपण आज इथंच थांबूया सर्वांना बाय